बांधकाम क्षेत्र या क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यानंतर असाच एक विश्वासाचा ब्रँड तयार करणं हे ज्यांनी करून दाखवलं. स्वतः उत्तम संशोधक म्हणून कार्यरत असताना बांधकाम क्षेत्राकडे वळले आणि सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं देऊ असं नुसतं आश्वासन देऊन थांबले नाही तर ते खरं करून दाखवलं आणि म्हणूनच आज जाहिरातीपेक्षाही त्यांचे ग्राहकच त्यांची अधिक मोठी जाहिरात आहेत हा विश्वास ज्यांनी निर्माण करून दाखवला. केवळ नवी मुंबई किंवा ठाणे परिसर असंच नव्हे तर आज राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये ज्यांचा राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मान झाला असे माननीय श्री सुरेशजी हावरे सर यांना मी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करू इच्छिते. बुकिंग म्हणजे काय की लोकांकडून पैसा घेणे उद्योगासाठी आपल्या घरांचं बुकिंग बुकिंगसाठी पैसा घेणे 20% बुकिंगसाठी लोक घरामध्ये पैसा टाकतात आणि त्याच्यातून प्रोजेक्ट सुरू होतो हे प्रत्येक उद्योगामध्ये आपल्याला करता येतात. आणि हा ग्राहकांचा पैसा दुसऱ्यांचा पैसा म्हणजे हा ग्राहकांचा पैसा वापरणे. पहिल्यांदा मी जे सांगितलं की मित्रांचा पैसा, दुसरा ग्राहकांचा पैसा आपल्या हातात आणणे म्हणजे हा दुसऱ्यांच्या पैशावर उद्योग करण्याचा मार्ग आहे. तिसरा मार्ग मित्र असा आहे की त्या उद्योगातच तुम्ही काही टेक्निक्स जर वापरले सुद्धा. उदाहरणार्थ एक टेक्निक आहे असं की गेट अर्ली अँड पे लेटर, म्हणजे वसुली तात्काळ करा, नगदी घ्या आणि देणी जी आहे ती उशिरा द्या. म्हणजे आता समजा परचेसिंग आपल्याला लागतं की रोजचं असं अंदाज घ्या की आपल्या उद्योगाला 1 लाख रुपयाचं परचेसिंग लागतं आणि रोजचा आपला 1 लाख रुपये खर्च पण आहे. तर मग 1 लाख रुपये आले आणि 1 लाख रुपये गेले, आपल्याकडे तर काही शिल्लक राहिले नाही, भांडवल तर काही नाही, धंदा कसा करणार. तर एक टेक्निक जर वापरलं की पे लेटर गेट अर्ली, म्हणजे एक 7 दिवसाच्या क्रेडिटवर आपण सामान खरेदी केलं, 7 दिवसाच्या क्रेडिटवर सामान खरेदी केल्यानंतर आपल्याकडे पैसे 1 लाख रुपये तर रोज येतात आणि आपल्याला द्यायचे आहेत 7 दिवसानंतर. म्हणजे 7 दिवसाचं क्रेडिट आपल्याकडे जे आहे ते 7 लाख रुपये आपल्या बिझनेससाठी भांडवल झालं. आता हाच क्रेडिट पिरियड तुम्ही जर वाढवला, 15 दिवस केला, 30 दिवस केला, तर तुमच्या हातात 30 लाख रुपयाचं भांडवल शिल्लक राहिलं. हे जे छोटे छोटे टेक्निक्स आहेत, या टेक्निक्समुळे आपण आपल्या उद्योगामध्ये भांडवल ओतू शकतो. जॉईंट व्हेंचर, पार्टनरशिप्स, प्रायव्हेट इक्विटी, हे सगळे मार्ग जे आहेत, हे सगळे मार्ग दुसऱ्यांच्या पैशावर उद्योग करण्याचे मार्ग आहेत. मित्र काही जण काही लोक म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असतो ना, म्हणजे आपल्याला जेव्हा असं वाटतं की माझ्याकडे पैसा असता तर मी उद्योग केला असता, तुम्ही विचार करा ज्यांच्याकडे पैसे आहेत ते उद्योग करतात का? पैसा भरपूर आहे, बँकेत करोडो रुपये पडलेले आहेत पण ते उद्योग करत नाहीत. तर जिथे बिझनेस आयडियाज असतात तिथे पैसा नसतो, जिथे पैसा असतो तिथे बिझनेस आयडियाज नसतात. त्याला काय पाहिजे असतं की त्याला 10 रुपयाचे 12 रुपये करायचे असतात, म्हणजे त्याला पैसाच फिरवायचा असतो, पैसा खेळवायचा असतो, पैसा वाढवायचा असतो, त्याला काही उद्योग करायचा नसतो. ज्याला उद्योग करायचा आहे त्याला तो शोधायला लागतो की पैसा कुठे आहे. म्हणजे असे मित्र नातेवाईक अशी जर मंडळी असली ज्यांच्याकडे पैसा आहे तो जर आपण त्यांच्याकडून घेऊ शकलो, उद्योगात टाकू शकलो, तर दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे येतो. मी जेव्हा एका माझ्या मित्राला सांगितलं त्याला ही आयडिया क्लिक झाली आणि त्याचा एक मित्र परदेशात राहणारा ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो त्याला अनेक दिवसांपासून सांगत होता की अरे माझा पैसा कुठेतरी वापरता येतो का बघ. तर त्याने विचार केला की आपण इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आपल्याच उद्योगात का न वापरा. त्याने एक प्लॉट घेतला, त्याने एक बंगलो स्कीम काढली आणि तो पैसा घेतला. आता त्या बंगलो स्कीममध्ये हाई उद्योजक झाला आणि तो इन्व्हेस्टर जो आहे तोही उद्योजक झाला, दोघेही पार्टनर झाले आणि बोथ आर ग्रोईंग, बोथ आर प्रोग्रेसिंग. तर हा दोघांच्याही प्रोग्रेसचा हा मार्ग आहे. असे FDI आहेत, FII आहेत, हे सगळे मार्ग जे आहेत हे दुसऱ्यांचा पैसा. आता मी एक पुस्तक लिहायला घेतलेलं आहे की उद्योग दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो आणि ते पुण्याला रोहन प्रकाशन प्रकाशित करणार आहे. त्यात अनेक गोष्टी मी मांडलेल्या आहेत. एक 2-1 महिने लागतील, 2 महिन्यानंतर ते पुस्तक येईल बाजारात. तेव्हा एखादा प्रकाशन समारंभ आपल्या सगळ्यांच्या याच्यात आपण करू तो चांगला मोठा. तर ह्या ज्या आयडियाज आहेत, उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. पण मित्र काही सूत्र असतात. एक सूत्र त्यातलं असं आहे की विश्वासार्हता ही फार महत्वाची आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की विश्वास हा तुमच्या उद्योगाचा श्वास आहे. विश्वास जर संपला तर तुमचा उद्योग संपला.
विश्वास हा तुमच्या उद्योगाचा श्वास आहे। आणि हा जो तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल, बँक असेल, आणखी कोणते फंडिंग असेल, फायनान्सर असेल, हा तुमच्याकडे पैसा देईल कशासाठी, कशासाठी, कशामुळे? तुम्ही जर त्याचा विश्वास संपादन करू शकले तरच तो तुमच्याकडे पैसा देईल, अन्यथा तुमच्याकडे पाहणार पण नाही। त्याला जेव्हा 10 रुपयाचे 12 रुपये मिळाले, 12चे 15 मिळाले, 15चे 20 मिळाले असं जेव्हा होत जाईल, तेव्हा त्याचा विश्वास तुमच्यावर बसत जाईल आणि या विश्वासातून एक नातं निर्माण होईल। म्हणजे असं म्हटलं जातं की पीपल आर बिझनेस। येस, पीपल आर बिझनेस, कारण माणसांशिवाय बिझनेस होऊ शकत नाही। जितके माणसं आपण जोडू तेवढा बिझनेस वाढेल, पण प्रत्येक माणसाला प्रॉफिटेबिलिटीचा एक्सपिरियन्स, अनुभव त्याला आला पाहिजे। तो जेव्हा येईल तेव्हा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढत जाईल।